understand where you live and his problem. Kavita Chatti, Rashtra Sevika Samiti. Rati Kundekar, Rashtra Swayamsevak Samiti. Sandhya Kamath, Chinmay Mission Panjike. Ananda Vajjanandar, Marathi Mitra Mandal Goa. No, Yoga Dutta. आम्ही प्रोग्राम असता तो साधारण 15 वर्षापासून चालू होतो असा आणि पुन्हा आम्ही कसं तो मोठ्या दबाव्यात करू शकला त्यांना बिघड बिघड सगळे आमची समिती म्हणजे बाकीचे सगळे सोशल सोसायटीज त्यांच्या सगळ्यांनी एकठांय केला आणि आता ह्या वर्षात कसो मोठ्या दबाव्यात करून केला त्यांना आम्ही सगळ्यांक आवाज दिता उलो मारता सगळ्यांक पणजेच्या किंवा पणजेचे सराउंडिंग आमचे जे हिंदू भावभगिनी आहात तिंका की तिच्यांनी ह्या प्रभात फेरी फाल्यां परवा सकाळी सगळ्यांनी येऊचे मोठ्या संख्येत भाग घेऊचे आणि या शोभायात्रेची शोभा आणि वाढवपाची. सो आम्ही जाता हवर्ष स्वागत समिती जी आसा पणजेतल्या नागरिकांची वेगवेगळे जे संस्था आसात म्हणजे चिन्मय मिशन असतले इस्कॉन असतले मराठी मित्र मंडळ असतले समिती असतली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाटारेश्वर देवस्थान आणि खंयचे अन्य शिगमोत्सव समिती या सगळ्यांच्यो आमच्यो आतापर्यंत 3 मिटिंगो झाल्यो आसात आणि त्या मिटिंगेत प्रत्येक हातून 34 संस्था ज्यो आसा ज्यो वेगवेगळ्यो संस्था ह्या हातून भाग घेतले हातून प्रत्येकाचे संस्थेचे भजन असतले आणि खंयच्या संस्थेचे आणि कितें असतले दिंडी असतली कोणाचे लेझीम असतले असे ती सगळ्यांची मिळून एक भव्य रॅली पणजेतल्यान 9 वर्षाचे स्वागत करत अशी ती जाते असे आम्ही सगळ्या नागरिकांकडे विनंती करतात की सगळ्यांनी तातून सहभाग जावचो आणि 9व्या वर्ष एक बऱ्या हातून आम्ही सुरुवात करचे. आमची ही जी स्टार्ट जातली ती साधारण सकाळी 6 ते 6:30 भितर 6 आम्ही जमताले 6:30 म्हटले स्ट्रेट वरचे बातमी देऊन देवळापूरच्या हॉटेल सम्राटाकडे राईट टर्न घेतले आणि त्याच्यात परत क्रिकेट आत्मनोदा रोडातून प्रत्येक आम्ही देवळात होते त्यांना प्रत्येकानी सकाळी 6 देवळाकडे सगळे जॉईन जाऊचे अशी सगळ्यांना विनंती करतात आणि प्रत्येकान आप्रमाणे 2 जणांक हाडपाची तयारी करची अशें हांव लोकांकडे मागता. आनी हो 9व्या वर्सांचो उत्सव जो आसा आमचें 9वें वर्स हें बरे भशेन वचपाक जाय आनी तें बरे भशेन वतलें. कोविडाचो टायम सोंपलो आतां लोकांचो टायम आसा तेन्ना लोकांनी भायर सरप आनी तातूंत भाग घेवप. ह्या निमित्ताने आपल्या कुटुंबातल्या किंवा शेजाऱ्यांना हे भारतीय संस्कृती म्हणजे काय किंवा या सणाचं महत्व काय हा सण का साजरा करतात त्याच्या पाठीमागची ऐतिहासिक किंवा पौराणिक बॅकग्राऊंड काय त्याची पण आपल्यातल्या लोकांना जाणीव होईल आणि एक प्रकारचं त्याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीची वर्धन होईल अशी आपण अपेक्षा करतोय. फक्त आपल्या हातून श्रेष्ठ ताजे कोणाचेच येणार जर प्रत्येक संस्था जी असा आपल्या हातून आपल्या तरी काम करत असा आणि ती श्रेष्ठ असा हांकां सगळ्यांक एका प्लॅटफॉर्मार हाडपाचो प्रयत्न आमचो आसा ह्या समितीचो आणि हांकां सगळ्यां बरोबर आम्ही एक 9 वर्षाचे स्वागत करतले अशे आमचे हे आसा आणि सगळ्यांक विनंती आसा की सगळ्यांनी हातून सहभागी जावचे. देवळांत जेन्ना परते पावतले आम्ही राऊंड मारून त्यांना थंय गुडी पुजतले त्याच्या नंतर थंय सगळे फ्लावर किराणे घालतले 9 वर्साचे कोडू दिसलेले आणि मागीर स्वीट घेऊन आम्ही ते शांतता करतले सगळ्या देवळात महालक्ष्मी देवळात देवळाच्या बाहेर जातले वर्सान वर्स ते गुडी वाढतात आम्ही दोन तशीच गुडी असतली आणि सगळ्यांनी ते गुडी नमस्कार करा. दोन वर्सा फाटी जे वर्स आयले ताजे नाव भिकारी आशिल्ले म्हणजे प्रत्येक वर्षाक एक नाव आसा. 2 वर्सां फाटी जे वर्स आयले ताजे नाव आशिल्ले भिकारी नाम सगळे आणि खरेंच आम्ही पळयले की ते वर्सूय वर्स सगळे भिकारूच जाले. इट वॉज अ डिझीज इयर होल वर्ल्ड वॉज फूल ऑफ डिझीज. ताजे नंतर ते लास्ट इयर इट वॉज प्लव नाव सो आम्ही तातूंतल्यान अर्दी अर्दी भायर सरली आणि ह्या वर्सा व्हेरी व्हेरी पॉझिटीव शुभकृत नाव सो व्हेरी व्हेरी ऑस्पिशियस नाव आसा आणि ह्या नांवान आमच्या सगळ्यांचे हे रोगाचे सावट आसा ते चळून वचचे अशें आम्ही देवाकडे मागतली म्हणून आम्ही सगळीं जाणां एकट्यान 9व्या वर्साचे स्वागत करतात.
सर्वप्रथम या नवग्रह